शिक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। या गुरुकृपा ट्रॉफी 2022 च्या दुसऱ्या दिवसामध्ये या स्पर्धेचे आयोजक वन मॅन बिग बिग शो सन्माननीय भूषण भगत साहेब आणि ऑल सहकार्याच्या माध्यमातून तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण। पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय। तेजस व्हीआयपी डाईट अँड टोकाकडनं समोर खेळण्यासाठी फलंदाज रवी आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण नितीन मात्रे। ही जोडी खेळपट्टीवर आहे वसार संघाची। वसार विपक्ष चिकणघर अशी ही लढत पाहतोय आपण। पहिल्या फेरीतल्याच्या दिवसातली दुसरी लढत आहे। यानंतर अजून खूप मोठे संघ आहेत त्यामध्ये कारिवली गुंदवली गोरसई आणि हा सामना मात्र एका थरारक सामना पाहायला मिळणार आहे, कुठली शंका नाही आहे। तर सामन्याला सुरुवात होताना पहिले षटक राईटमोरचा विकेट आमच्याकडून दूर जाताना गोलंदाज पहिला चेंडू मात्र हुकण्याचा प्रयत्न, टायमिंग अचूक नव्हती। एका क्षणी असं वाटलं की जेल होईल काय आणि होय इथं मात्र बॅटला चेंडू लागून गेला होता आणि पहिल्या चेंडू इथं मात्र जीवनदान मिळालं आहे फलंदाज रवी याला। खातं उघडलं गेलं वसार संघाचं या एका धावेने। यानंतर जो सामना होणार आहे भिवंडीतले दोन दिग्गज संघ सुमित कुमार अँड गुंदवली विपक्ष जयबजरंग कारिवली दोन्ही संघाचे संघणे आपण संपर्क साधून घ्यायचे आहे। यावेळेस मात्र आडव्याटने हा फटका पाहतोय स्कोरले म्हणजे ठीक पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत मात्र सहज संधी होती एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट करताना। खातं उघडतोय फलंदाज नितीन आपला स्वतःचा आणि संघाची धावसंख्या जर पाहिली आपण पुढे सरकते ती बिनबाद दोन। वसार विपक्ष चिकणघर अशी लढत पाहतोय आपण। नाणेफेकीचा कॉल इथं मात्र चिकणघराच्या बाजूने गेलाय आणि प्रथम त्यांनी सांगितलंय वसार संघाला की तुम्ही या आणि आमच्या अगेन्स्ट फलंदाजी करा। यावेळेस पाचा टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर वळतोय प्रश्न विचारला गेलं पण इथं मात्र निश्चित दोन्ही पंच इथं मात्र चर्चा करणार। खूपच जास्त टर्न झाला होता चेंडू टप्पा पडल्यानंतर पाहिलं होतं आपण बाहेर आणि पंच करण्याचा प्रयत्न होता। स्वर्गीय गुरुनाथ कणा भगत यांच्या स्मरणार्थ गुरुकृपा चषक 2022 ठाणे ग्रामीण एक गाव एक गटाचा आपण हा बिग बिग शो पाहतोय। सामन्याचे पंच म्हणून खूप सखोल अनुभव सखोल अभ्यास ज्या व्यक्तिमत्वाकडे आहे ते म्हणजे शिवराम वेती सर आणि दिनेश नाईक। यावेळेस मात्र वाईट 6 इशारा येतोय। अतिरिक्त चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली आणि क्वचितच प्रसंग सातत्याने पाहतोय जेव्हा चेंडू वाईट असला की तो लपवण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडू करतात प्रश्न विचारला होता। याच पात्र उडवलंय चेंडूला हवेत आहे पण कुठल्या प्रकारे क्षेत्ररक्षक नाहीये खराब क्षेत्ररक्षण चुकीला माफी नाही चेंडू फरार होईल सीमा पार येतोय चौकार। व्यासपीठावर मेजर मुकणे साहेबांचं आगमन झालेलं आहे। वेलकम स्वागत आहे आपलं। सफल झालंय फाईन फटका पाहतोय आपण अतिशय सुरेख चेंडू जाईल फाईनली बाउंड्रीच्या बाहेर येतोय अजून एक चौकार। तर अतिशय दमदार फलंदाजी पाहतोय आपण। रवीच्या बॅटमधून लागोपाठ 3 चेंडूवर 3 चौकार टाकले रवी यांनी सफल झाल्या। याच पात्र लाईन कुठे हे चेक करताना पाहतोय चांगल्या चेंडूची मात्र हाताळणी पाहतोय आपण। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण बिनबाद
15 एक अतिशय दमदार सुरुवात आता अपन गावदी स्पोर्ट वसार संघाची नाणेफेक गमावल्यानंतर जय मसोबा चिकनगर संघाचे अगेन्स्ट प्रथम फलंदाजी करताना बिनबाद 15 म्हणजे दमदार सुरुवात आहे। ही सरासरी जर कायम राहिली तर निश्चित 5 षटकांचा जर विचार केला आपण तर 75 पर्यंत मजल मारू शकतो हा संघ। आणि जयवंत या मैदानाचा या खेळपट्टीचा जर विचार केला आपण 5 षटकांमध्ये तुम्हाला सुरक्षित धावा जर बनवायची असेल 70 पेक्षा जास्त धावा करणं गरजेचं आहे। कालच्या दिवसामध्ये पाहिलं आपण 60-65 धावा सहज लिहिल्या पार केल्या गेल्या। यासाठी या खेळपट्टी आणि या मैदानाचा जर विचार केला तुम्हाला क्लास जो फलंदाज खेळतो क्लास दाखवायचा एक चान्स मिळेल। कोणगावचे गोल्डन मॅन अभय अनंत पाटील साहेबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। वेलकम सर, आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे। या स्पर्धेचे मुख्य आयोजक वन मॅन शो सन्माननीय भूषण भगतसाहेब यांच्या माध्यमातून स्वागत आहे आपलं। इथं मात्र रवी वायलेसाठी एक सुवर्ण संधी असेल। आदरणीय संदीप पाटील साहेब आणि गौरक्ष भगतसाहेब यांच्याकडून लागोपाठ 3 षटकार जर ठरले तर 2222 रुपयाची रोख रक्कम। आणि मी उल्लेख केला होता की कोंडगाव असं एक गाव आहे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून, इथे मात्र बक्षिसाचा वर्षभर पाऊस पडतोय आणि प्रत्येक क्षणी जर पाहिलं आपण तर मला एक टुर्नामेंट आठवते 50,000 बक्षीस लावल्या गेलं होतं। हे कोंडगावचं वैशिष्ट्य आहे, टीम कुठली आहे, खेळाडू कुठला आहे याकडे ते पाहत नाही। खेळाडूचं मनोबल कसं वाढवायचं आहे हे प्रत्येक कोंडगावचे आमचे जे लाडके क्रिकेट रसिक आहेत फॅन आहेत त्यांच्या माध्यमातून पाहतोय आपण। रवी वायलेसाठी एक सुवर्ण संधी असेल यावर पात्र हुक करण्याचा प्रयत्न। टॉप एज चेंडू मात्र जाईल खाली क्षेत्रामध्ये येतोय अजून एक चौकार। आता मात्र अक्षरशः पाहतोय की आपण चौकाराचा पाऊस पडलेला आहे कारण की आमचे गुणलेखक आम्हाला माहिती देत आहेत की आतापर्यंत जे विचार केला आपण 4 चौकार त्यामध्ये 3 रवीच्या बॅटमधून आणि 1 नितीनच्या बॅटमधून आलाय। हुक करण्याचा प्रयत्न होता टॉप एज आणि चेंडू मात्र लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला होता 4 धावेसाठी। धावेचा वेग खूप जास्त तऱ्हेने वाढतोय 19 धावसंख्या 7 चेंडूचा खेळ झालाय गोलंदाज सज्ज होताना। यावेळेस पात्र या चेंडूची लाईन कुठे हे चेक करतील पंच दिनेश नाईक सरांची दुनिया समांतरीशीत हा चेंडू परत टाकावा लागेल। वाईटचा इशारा येतोय आणि धावसंख्येत भर पडते 20। सुमित कुमार स्पोर्ट गुंदवली संघाचा संगणक आणि जय बजरंग कारिवली संघाचा संगणक आपण लगेच संपर्क साधायचा आहे कारण की या इनिंग नंतर लगेच टॉस होईल पुढच्या सामन्याचं। भिवंडी ग्रामीणची 2 नामवंत संघ धोनी संघाकडे खूप मौल्यवान खेळाडू सातत्याने आपण पाहतोय पण हा सामना कुठला संघ जिंकेल पण एकच सांगेल अशा स्थितीमध्ये जो चांगला उच्च कोटीचा खेळाचं प्रदर्शन करेल तोच संघ निश्चित विजय संपादन करेल। कालचा दिवस ज्यांनी गाजवलाय वाकलन संघांनी आणि आजचा दिवस कुठला संघ गाजवेल। पुढचा चेंडू सज्ज होतोय गोलंदाज सफल झालाय परत हुकचा फटका परत बॅटच्या कडेला चेंडू लागून मात्र जाईल सीमा पार येतोय अजून एक चौकार। निश्चित टेनिस क्रिकेट असो की मग लेदर क्रिकेट सचिन तेंडुलकर सर त्यानंतर मात्र सहवाग नेहमी सातत्यानं सांगायचे तुम्हाला जर कुठले फटका हवेत खेळायचं असेल तर तुमची ताकदने बॅट फिरवा जरी एज लागला तरी विकेट किपरच्या वरतून चेंडू निघून जाईल। त्याचप्रकारे खूप शक्तीचा वापर करतोय फटक्यामध्ये पण हवं तशी टायमिंग नाही पण परिणाम चांगला होतोय संघासाठी। यावेळेस पात्र हुक करण्याचा प्रयत्न टॉप एज यावेळेस पात्र चुकीला माफी नाही आहे चेल घेतोय आणि पहिला फलंदाज बाद। धन्यवाद डीजे। दरम्यान मच्छिंद्रजी मात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे। मी साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे। आपलं गुरुकृपाचषक 2022 या दुसऱ्या दिवसामध्ये आयोजकाच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। धावसंख्येत जर पाहिलं आपण
24 आहे. पहिला फलंदाजाबाद एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली. तर क्रमांक 3 वर नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण. सूरज येतोय खेळपट्टीवर आणि पहिल्या विकेटसाठी खूप छान पार्टनरशिप पाहायला मिळाली. 5 षटकामध्ये तुम्हाला 20 धावाची भागीदारी जर मिळाली चांगली सुरुवात म्हणता येईल. पुढचा चेंडू यावेळेस पात्रा पॉइंट केले. सुरेख फटका इनफील्डच्या वर तोंड कवर बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जातोय. दणदण करीत चौकार येतो या चेंडूवर. क्लास आठवून झाली. भारतीय संघाचा माजी खेळाडू सौरभ गांगुलीची ज्या प्रकारे ऑफसाईडला लिहिलंय पाहिलं आपण. चौकाने मात्र सूरज आपलं डावाची सुरुवात करतोय. खूप मोठं नाव आहे वसर संघामध्ये या डावखुरा फलंदाज. कित्येक वेळा मी त्याला स्वतः पाहिलेलं आहे खेळताना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पात्र प्रश्न विचारला गेलं पण लाईन कुठे हे चेक करताना पाहतोय आपण. पंच दिनेश नाईकशरण आणि फलंदाज इथं मात्र बाद होतोय. मध्ये आणि म्हणतात ना तुम्ही एकंदर चांगल्या चेंडूवर विकेट फेकून देता पण चांगल्या चेंडूला षटकार कधी कधी पण लागतात. हा चेंडू खराब होता. मोह आवडता आला नाही. ऑफसाईडकडे अजून एक चौकार वसूल करण्याच्या नादामध्ये फलंदाज सूरज बाद झालाय. दुसरा फलंदाज बाद होतोय वसार संघाचा. धावसंख्या जर पहिले आपण धावपळ करू 28-2 गडीच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस पात्र असून चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्र पोहोचेल की नाही मात्र आउटफील्ड खूप दमदार आहे. आता मात्र चेंडू आणण्यासाठी धावणार क्षेत्ररक्षक. फायनली बाउंड्रीच्या बाहेर चेंडू गेलाय. सीमा पार येतोय चौकार. मागे सरासरी जर पाहिली आपण 16 धावीची सरासरी आहे. म्हणजेच 2 पॉवरप्ले षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी वसार संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 5 षटकाचा सामना आहे. विकेट किती गेलेला महत्त्व नाही आहे पण धावाची सरासरी काय आहे या गोष्टीला मर्यादित क्रिकेटमध्ये महत्त्व देणं गरजेचं आहे. पाहतोय आपण प्रति षटकामागे 16 धावाची सरासरी. पहिल्या षटकामध्ये 15 त्यानंतर मात्र या षटकामध्ये 2 विकेट जरी प्राप्त केले पण धावा खर्च केला 17. आता मात्र पहिला परिवर्तन पाहायला मिळतोय. गोलंदीमध्ये अभिषेक येतोय. VIP डेज अँड या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी फलंदाज रवी. ओमसई फिटनेस जिम यांच्या माध्यमातून खूप मोठं बक्षीस आहे. ज्या फलंदाजाच्या नावावर जास्त षटकार असेल, ज्या फलंदाजाच्या नावावर जास्त चौकार असेल आणि ज्या गोलंदाजांनी जास्त विकेट घेतल्या असेल त्यावर मात्र मोठी प्राईज आहे. खूप खूप आभार ओमसई फिटनेस यांचा आयोजकाच्या माध्यमातून. अभिषेक व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर रवी सज्ज होताना खेळण्यासाठी पलटॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पण हवा तसा परफेक्ट टायमिंग करता आला नाही. चेंडू मात्र मिड ऑफला जातोय. एक्स्ट्रा कवरचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय तोपर्यंत मात्र संधी होती रवी यांच्याजवळ स्ट्राईक रोटेट करण्यासाठी. या एका धावीने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. प्रथम फलंदाजी करताना वसार संघाची 2-33. सज्ज होताना गोलंदाज अभिषेक फलटॉस परत ऑनड्री पाहतोय. चेंडू मात्र लॉंग ऑन क्षेत्राकडे डीपमध्ये ट्रॅव्हल होताना तोपर्यंत प्रत्येक सिंगल. इथे मात्र बीमरसाठी एक रिव्ह फलंदाजी करण्या संघासाठी आहे, दोन्ही संघासाठी आहे. आपण जर डाऊट वाटला तर आपण रिव्ह घेऊ शकता. त्यानंतर मात्र तिसरे पंच फक्त धावचीच्या स्वरूपात मदत घेतील. अभिषेक राईटमोर द विकेट सज्ज होताना
यासपाता सुरेख असा अंदरचा फटका काय सुरेखला जो ऑफ सुपर कवर बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जाईल सीमा पार येतो एक दमदार चौकार की जेव्हा तुमच्याजवळ प्लेन ग्राउंड असतात मोठे ग्राउंड असताना तुमच्याजवळचा क्लास काय हे दाखवण्याची मुभा असते अशा मैदानावर तो जे क्लास फटका पाहिला आपण अंदरचा फटका होता कवर क्षेत्राकडे सुरेख चौकार वसूल करतोय रवी यांच्या बॅटमधून यास पाहता इम्प्रोव्हाइज फटका सुरेख आहे शक्तीपेक्षा युक्तीला महत्व देतोय आणि बैठक फटका परत इम्प्रोव्हाइज फटका खेळण्याचा प्रयत्न पण यास मात्र बीट करू शकला नाही फाइनली एक सर्कलच्या क्षेत्र शकला तोपर्यंत मात्र संधी होती एक सिंगल इतर मात्र कंप्लीट करतोय रवी संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 43 रवी वायलेसाठी सुवर्ण संधी लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार ठोकतोय संदीप पाटील आणि गोरक्ष भगतसाहेब यांच्या माध्यमातून 2222 रुपयाची रोख रक्कम दिली जाईल धावसंख्या 43 गोलंदाज अभिषेक सज्ज होताना राईट अमोर द विकेट समोर जगदीश स्विचिट खेळण्याचा प्रयत्न होता चांगल्या चेंडूची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण इथं मात्र 43 2 षटकाचा खेळ अजून बाकी ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत कार्यवली या दोन्ही संघाच्या संघटनेकडे टॉस बॉक्स मध्ये येऊन आपण सज्ज राहायचे ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत त्यांनी दाखवलंय की टेनिस क्रिकेट मध्ये एकच ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना दादागिरी करतोय आणि का करणार आहे मेहनत किती अफाट आहे प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत मग ये संघ ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना 3 स्टार या संघाकडे पाहतोय आपण एवन पवन नो डाउट सन ऑफ गोरसई सूरज केने भावेश पवार डावकुरा फलंदाज संदेश ओ क्या बात है वेलकम पवन स्वागत है आपलं तर व्यक्तिगत स्वतःच पहिलं आणि संघाच्या माध्यमातून चौथं षटक टाकण्यासाठी किरण येतोय खेळाडू कक्ष अँड या टोकाकडनं पहिला चेंडू यास पात्र उडवलंय चाललंय मिड विकेटच्या वरतून उतुंग गगनबेदी आउट ऑफ पार्क हा षटकार सांगतोय की मी चौकार मारू शकतोय पण जेव्हा माझ्या पाल्या चेंडू आला ना त्यावर मी षटकार पण ठोकतोय काय ठोकलंय उतुंग गगनभेदी षटकार अजून जर दोन ठोकलंय तर 2222 रुपयाची रक्कम यावेळेस पात्र बॅटची मोठी कट आणि खाली क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सी अतिशय सुरेखा फलंदाजी फटका चांगला नव्हता पण फटक्यामध्ये परिणाम संघासाठी काय आले या गोष्टीला महत्त्व देतोय या चौकाराने मात्र व्यक्तिगत किती धावसंख्या खेळतोय रवी 33 11 चेंडू 33 6 चौकार 1 षटकार 5555 3 षटकारसाठी यावेळेस पात्र उडवलंय अजून एक धमाका क्लिअर होईल काय पाहायचंय चांगला प्रयत्न इथं मात्र चेंडू कुठे पाहावं लागेल पंचाला आणि इथं इशारा काय येईल
आणि हा चौकार म्हणजे क्षेत्ररक्षक दोन धावा होतो तो आपल्या संघासाठी सातवा चौकार ठोकलाय रवी वायल यांच्या बॅटमधून. धावसंख्या जर पाहिली आता मात्र खूप मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना 57 चौथा षटक प्रगतीपथावर. किरण याला दिवसा तारे दाखवताना अनुभव काय आणि माझ्याच क्षमता काय हे सिद्ध करताना रवी वाले नावाचा वादळ. ओ अतिशय सुरेख का जाईल चेंडू लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर येतो या चेंडूवर अजून एक दमदार चौकार. धावसंख्या पाहतोय आपण 61 चौकार आणि षटकाराचा पाऊस पाडताना या मैदानावर पाहतोय. यावेळेस पात्र हुक करणे परिणाम चांगला आलाय. चार धावा देऊन गेलाय हा चेंडू आणि संघात धावसंख्या जर पहिले आपण पुढे सरकते ती 65. यावेळेस मात्र टॅप केल्या चेंडूला खाली क्षेत्रामध्ये काय क्लास आहे हे सांगतो इथे मात्र रवी नावाचा फलंदाज. आणि चेंडू गेलाय निघून सीमा पार आलाय अजून एक चौकार. म्हणजे व्यक्तिगत किती या धावसंख्येवर खेळतोय रवी वायले 49. कालच्या दिवसामध्ये एक अर्धशतक पटकावला होता तो म्हणजे आर्यन स्पोर्ट भादवड संघाचा द वॉल ऑफ भादवड करेश मात्रे यांनी. आणि आजच्या दिवसातला स्वतःचा पहिलं आणि या स्पर्धेचा दुसरा अर्धशतक पूर्ण करेल काय रवी हा फलंदाज. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. धावाचं महापूर आले पावसाचं नाहीये ज्या प्रकारे रवी नावाचा फलंदाज. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. फटकेबाजी तो मात्र करतोय चार षटकाच्या समाप्ती. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. पाच चौकार म्हणजे एकूण किती चौकार रवीच्या बॅटमधून इथे मात्र आलेले आहेत. लागोपाठ पाच चेंडूवर पाच चौकार ठोकले रवी यांनी. 10 चौकार आणि 1 षटकार म्हणजे तब्बल 7 चेंडूमध्ये 46 धावा त्यांनी बनवले. 49 वर खेळतोय म्हणजे हा फलंदाज चौकार षटकाचा व्यापारी बनले या सामन्यामध्ये. या इनिंगमध्ये कडक फलंदाजी सलामीचा फलंदाज नॉन स्ट्राईकला 49 खेळतोय. 50 स्ट्राईकला असेल फलंदाज जगदीश. अभिषेक अंतिम षटक टाकण्यासाठी. यावेळेस पात्र प्रश्न विचारला गेलं पण सहमत नाहीये एक धाव पूर्ण दुसऱ्या धावीची मागणी करताना. आणि तोपर्यंत मात्र तिसरी धाव घेईल काय पण नकारतोय. लेग बायचा इशारा होते पण याला म्हणतात आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी क्रिकेट खेळणं. व्यक्तिगत 49 धावावर असून सुद्धा स्ट्राईक घेत नाहीये. धावा बनतात संघासाठी त्यावर भर देतोय रवी नावाचा हा फलंदाज. धावसंख्या पुढे सरते ती 71. एक मोठ्या आव्हानाकडे वाटचाल करताना वसारा संघ पुढचा चेंडू. यावेळेस पात्रा फटका उडवलाय हवेत आहे पण दुरून क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न केलाय पण यावेळेस पात्रा फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट करेल. रवी स्ट्राईकला येईल आणि जगदीश व्यक्तिगत जर पाहिला आपण ती दोन या धावसंख्येवर फलंदी करतोय. 49 धावावर खेळतोय. 50 धावा पूर्ण करेल काय आपलं पहिलं अर्धशतक आजच्या दिवसामध्ये आणि या स्पर्धेतला दुसरं अर्धशतक पूर्ण करेल काय रवी. जबरदस्त फलंदाजी पाहतोय आपण रवी वायल यांच्या बॅटमधून 49 धावावर. आणि आता मात्र एक धाव पूर्ण करून अर्धशतक पूर्ण करेल काय. थोडस परिवर्तन पाहतोय आपण क्षेत्ररक्षणामध्ये. गोलंदाज अभिषेक रेटामोर द विकेट सज्ज होताना मारा करण्यासाठी. इम्प्रोवाइज फटका खाली क्षेत्रामध्ये आणि याच बरोबर अर्धशतक पूर्ण करतोय रवी. जोरदार टाळ्या खेळाडूसाठी. काय सुरेख इनिंग साकारली तर मात्र खेळताना 53 धावावर नाबाद आहे आणि त्याच्या बॅटमधून 11 हा चौकार येतोय. एक रेकॉर्ड आहे आणि त्यासाठी ओमसाई फिटनेस जिम यांच्या माध्यमातून सर्वात जास्त षटकार चौकार आणि सर्वात जास्त विकेट जो गोलंदाज घेईल त्यासाठी खूप मोठं आकर्षक बक्षीस आहे. काय बोलशील निखिल सर या खेळाडूला पाहतो ना 15
त्यांचा दांडगा अनुभव आहे क्रिकेटचा आणि त्याचा पुरेपूर सकस या मैदानात तो दाखवतोय. यावेळेस मात्र अजून एक खाली क्षेत्रामध्ये खूप मेहनत करावी लागेल स्क्यूड लेगच्या क्षेत्ररक्षकाला. लॉंग लेग कडे अतिशय वेगात धावतोय पण त्या दरम्यान रवीच्या नावावर अजून या दोन धावा म्हणजे व्यक्तिगत 55 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय आणि मला वाटते की या स्पर्धेचा हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर जो करिस मात्रे यांच्या नावावर आहे तो रेकॉर्ड त्यांनी मोडीत काढलेला आहे. 55 धावा रवीच्या नावावर. सज्ज होताना अभिषेक राईट अमोर द विकेट. यावेळेस पात्र परत पाहतोय की इम्प्रोज फटका खेळण्याचा प्रयत्न पण लाईन चुकीची आहे कारण की वाईट नो बॉलचा इशारा येतोय पंचच्या माध्यमातून. पीट असेल आता अडचणी वाढल्या अजून. पाहतोय आपण जयमसोबा चिकनकर संघाच्या वरून एक मुसीबत खेळपट्टीवर आहे ते म्हणजे रवी नावाचा पत्ता त्रास देतोय आणि गोलंदाज चुका करतोय. चुका आणि तुम्हाला आयुष्यामध्ये चुका किती मागणं ठरतात हे सातत्याने आपण पाहिलेलं आहे आणि क्रिकेटमध्ये एक जरी चुका तुम्ही केल्या ना मग तिथून तुम्ही विजय साकारू शकत नाही आहे. म्हणून तर मी सातत्याने एवढंच सांगतोय की ज्या संघाकडून चुका होत नाही तो एकच संघ असा भिवंडीमध्ये जय बजरंग गोडसे बी. यावेळेस पात्र बॅटच्या आतल्या कडेला चेंडू लागून मात्र जाईल फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर येतोय हा चौकार. हा चौकार रवीच्या बॅटमधून. म्हणजे जो नाणेफेकीचा कौल महत्वपूर्ण होता तो जिंकला होता जेमसपा चिकनकर संघाने पण त्याला उलट साबित केलंय की वसार संघाचा सलामीचा फलंदाज खेळपट्टीवर आहे. तब्बल 59 धावसंख्येवर फटकेबाजी करतो त्यामध्ये 12 चौकार आणि एक षटकार. अभिषेक सज्ज होताना याच पात्र अजून एक क्लास ऑफ ड्राइव पाहतोय पण नसीब कवर आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू निघून गेलाय चौकार. शरीराचा समतोल आपण पाहू शकतो रवी पिले यांचा. एका दर्जानं फलंदाजी होते या क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवत आहेत फटके. चहूबाजूनं फटकेबाजी करतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण पूर्ण वर्तुळ पाकळीचा 360 अंशाचा जो वर्त गाजवताना आपण पाहतोय रवी वाहिले. निकित सुरेखा फलंदाजी 87 धावा आणि 88 धावाचं टार्गेट आहे तर टॉस होईल. मी जयवंत पाटीलांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे.
जयवंत पाटील आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे खूप खूप धन्यवाद सुनील पवार 88 धावांचं लक्ष आहे लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी खेळपट्टीवर प्रशांत आणि निकेश पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येते गोलंदाज सूरज पहिला चेंडू इनसाइड आउटचा फटका केला काय क्लास बघायला मिळते फटक्या मागे टिपिकल पॉवर प्लेचा फटका खेळला होता शॉट ऑफ द डे इसे कडक केडीके जबरदस्त स्ट्रोक खेळला होता फलंदाज प्रशांत त्याच्या बॅट मधून ट्रेडमार्क षटकार षटकाराने से खातं गोळते प्रशांत धावसंख्येला प्रारंभ केलेला आहे पहिल्याच चेंडूवर जबरदस्त जोरदार षटकार बघायला मिळाला सूरज याच्या चेंडूवर पण हेही विसरता कामा नये जय म्हसोबा चिखनगर संघामध्ये देखील स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे पण काय जबरदस्त फलंदाजी केली रवी याने धुवाधार बॅटिंग केली दुसरं अर्धशतक ठोकलेले या स्पर्धेमधलं कारण कालच्या दिवसावर आपण नजर टाकली तर करेश म्हात्रे भातबुडे संघाचा याने पहिली फास्टेस्ट 50 टोकण्याचा प्रयत्न जरूर केला कालच्या दिवसामध्ये पण आज रवी याने धुवाधार बॅटिंग केली पुन्हा एकदा सज्ज होते चेंडू बॅटच्या पट्टेत येत ना अतिशय वेगवान चेंडू टाकला होता वेगाने चकित केलेला आहे फुटवर्क बघायला मिळालेलं नाही फटक्यामागे डॉट बॉल फाईन डिलिव्हरी धावसंख्या कायम आहे धावपलकर 6 विदाऊट लॉस जय म्हसोबा चिखनघर पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर सूरज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आडवे बॅटनं अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता चेंडू प्रॉपर बॅटवर घेता आला नव्हता कुठल्याही प्रकारची धाव नाही निर्धाव चेंडूची समाप्ती पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर गोलंदाज सूरज कम बॅक करताना चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि निश्चितच चांगली गोलंदाजी आता मात्र बघायला मिळते चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला चेंडू मात्र फ्लाय स्लिपमध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता मी तर म्हणे नशिबाची साथ फलंदाजाला मिळालेली आहे आणि एक चोरटी धाव रिस्की सिंगल तिथे पूर्ण केलेली आहे या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकर 7 पण काय फलंदाजी बघायला मिळाली रवी याची धुवाधार बॅटिंग केली आपल्या संघासाठी चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही चांगली गोलंदाजी जबरदस्त अटॅक आता मात्र गोलंदाज सूरज याचा कुठल्या प्रकारची मुभा स्वतंत्र दिलेले नाही मोठा फटका खेळण्यासाठी जर पहिल्या चेंडूचा आपण जर विचार केला पहिल्याच चेंडूवर षटकार आला त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी बघायला मिळते चेंडू मात्र शफल होऊन खेळलेला आहे बघूया खाली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक झेपावते गुड कॅच अफलातून झेल आणि फलंदाजाचा संपला खेळ
काय गोलंदाजी केली आहे, कम्मालीची गोलंदाजी बघायला मिळाली, पूर्णपणे बांधून ठेवली आहे, कुठल्या प्रकारची मुभा दिलेली नाही. पहिल्या षटकाचा आपण जर विचार केला तर फक्त 7 धावा खर्च केलेले आहेत आणि एक महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळून दिलेली आहे, ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे. निकेश याचा विकेट आपल्या संघाला मिळून दिलेला आहे. आता मात्र क्रमांक 3 खेळण्यासाठी गिरीश आलेला आहे. गिरीश दुसऱ्या षटकासाठी सज्ज होणार आहे. हाच तो खेळाडू आहे, 10 PL आहे ते आपण त्याला बघितलं होतं शारजा दुबई या ग्राउंडवर खेळताना डोंबिवली ग्रामीण या संघामधून. चेंडू मात्र बघूया, अतिशय चांगला फटका, लॉफ्ट केलेला लॉफ्टेड स्ट्रोक लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी हा दैदिप्यमान षटकार. याच्या बॅटमधून निघालेला अतिशय दमदार फटका होता, षटकार. आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते, धावपलकर 13. चेंडू इनसाइड आउटचा फटका गेलेला, चांगला फटका आहे पण झेल सुटलेला आहे. जीवनदान कॅचेस विनिंग द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका मॅच, पकडो कॅच और जितो मॅच, विजयाचं सूत्र असते क्रिकेटमध्ये. कॅच ड्रॉप, जीवनदान, एक धाव मिळते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते, धावपलकर 14. आता मात्र अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल कारण 88 धावांचं लक्ष आहे. तब्बल 30 चेंडू आणि 88 धावाचं समीकरण आहे. पुन्हा एकदा गिरीश सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चेंडू खोदून काढलेला आहे, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. मिडॉपला कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी गिरीश याची बघायला मिळते. आतापर्यंत गिरीश याने 3 चेंडू टाकलेले आहेत, 7 धावा खर्च केलेले आहेत. चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, स्वैर चेंडू उजवी एष्टी सोडून जाणारा, पंच दिनेश नाईक यांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल मिळेल, एक अतिरिक्त धाव आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते, धावपलकर 15. दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, गोलंदाज गिरीश. स्टेपमध्ये बिघाड झालेला आहे, सज्ज होणार आहे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. चेंडूला शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू चाललंय स्क्वेअर लेग डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते, फक्त एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आलोच पुढे 16. एकेरी दुहेरी धावांनी काहीही साध्य होणार नाही. इथून सामना जर जिंकायचा असेल तर षटकार चौकारांचा पाऊस पाडावा लागेल, अक्षरशः आतिषबाजी करावी लागेल, धावांची उधळण करावी लागेल. जय म्हसोबा चिकनघर या संघाला. चेंडू मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चेंडू जाते शॉर्ट फाईन, निघला कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी गिरीश याची बघायला मिळते दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. निश्चितच आता मात्र इथून अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल, आक्रमण करावा लागेल, हल्लाबोल फलंदाजी करावी लागेल. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, चांगली गोलंदाजी, डॉट बॉल षटकाची ही समाप्ती केलेली आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ संपुष्टात आलेला आहे. धावसंख्या धावपलकावर कायम आहे 16. 18 चेंडू आणि तब्बल 72 धावांची आवश्यकता आहे. खूपच कठीण आणि खडतर लक्ष आहे पण शेवटी क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते कारण जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये भाकीत करणे चुकीचे ठरते. बघूया मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे. स्वर्गीय गुरुनाथ कान्हा भगत यांच्या स्मरणार्थ गुरुकृपा चषक 2022 या स्पर्धेचं देखणं आयोजन तुम्हाला बघायला मिळते. या स्पर्धेचे वन मॅन शो प्रणेते शिलेदार भूषण भगतसाहेब आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या वतीनं हा शो तुम्हाला बघायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी कोंडगाव भिवंडी तालुक्यातील एक सर्वोत्कृष्ट
मैदान म्हणून या मैदानाकडे बघितलं जाते। ज्याप्रमाणे पाहतोय MCG मेलबोर्न क्रिकेट ग्राउंड ऑस्ट्रेलियाचं एक सुंदर मैदान आहे। निश्चितच मोटेरा स्टेडियम देखील भारताचा खूप विशाल मैदान आहे। जवळजवळ 1,10,000 प्रेक्षक बसण्याची कॅपॅसिटी आहे आणि त्याचप्रमाणे हे मैदान देखील एक आकर्षक मैदान भिवंडी तालुक्यातील निश्चित तुम्हाला बघायला मिळते। छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी कोंडगाव गोलंदाज सज्ज होणार आहे कुणाल तिसऱ्या षटकासाठी। चेंडू मात्र ये उडाया जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार। तर 23 अशाच फटक्यांची आवश्यकता आहे या स्पर्धेमध्ये। आव्हान जर जिवंत ठेवायचं असेल तर जय मसोबा चिकनगरे संघाला। कुणाल याच्या चेंडूवर ठोकलंय षटकार 22 धावा धावफलकावर पुन्हा एकदा सज्ज होणार आहे कुणाल बॉलिंग मार्कवर। चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही षटकार खाल्ल्यानंतर कम बॅक करतोय इन कटर डिलिव्हरी चेंडू पायानं रादळला आणि स्वतः एसटी रक्षकाने चेंडूला उचललेला आहे। तिथे कुठल्याही प्रकारची धाव नाही डॉट बॉल पुन्हा एकदा कुणाल सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर। धावसंख्या कायम आहे धावपलकावर 22। जोरदार अपील येस फलंदाज बाद होते लेग बिफोर विकेट पायचीच्या रूपाने फलंदाजाची खेळी संपुष्ट। धावांचं योगदान दिलं आहे अगदी त्याला देखील शांत केलेलं आहे गोलंदाज कुणाल याने लेग बिफोर विकेटच्या स्वरूपामध्ये आपल्या संघाला दुसरी यश मिळून दिलेलं आहे। तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे धावसंख्या धावपलकावर कायम आहे 22। अजूनही खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे जय मसोबा चिकनगऱ्या संघाला। चांगली गोलंदाजी करताना कुणाल चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही जातोय एष्ट्यांच्या मागे एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय तिथे धाव पूर्ण केलेली आहे पंचांचा इशारा येते व्हाईट बॉल बाय 1 गेट 1 फ्री म्हणजे 2 धाव मिळतील या चेंडूवर धावसंख्या वाढते धावपलकावर 24। पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर कुणाल जागेवरूनच कट करण्याचा प्रयत्न केला होता चेंडू बॅटच्या पट्ट्यात देत नाही सातत्याने ऑफ स्टंपवर चेंडू टाकताना आणि फलंदाजांना बीट करताना फलंदाजाचा मला तर वाटते वीक झोन आहे वीक पॉईंट आहे आणि त्या स्पॉटवर गोलंदाजी करताना गोलंदाज कुणाल वन्स अगेन राईट अमोर द विकेट। आता मात्र हुक करण्याचा प्रयत्न केला होता चेंडू एष्ट्यांच्या मागे जातोय बघूया ओव्हर थ्रो होते धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि निश्चितच एक धाव पूर्ण केली पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय 1+1 एकूण 2 धाव मिळतील धावसंख्या वाढते धावपलकावर 26। कुणाल राईट आर्म ओव्हर द विकेट VIP डाईज एंडच्या टोकाकडून पलटी हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता तिथे चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता 22 रूपाने धाव मिळते आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 27। एकेरी दुहेरी धावाने निश्चितच काहीही साध्य होणार नाही कारण विशाल लक्ष आहे 88 धावांचं। हे लक्ष तुम्हाला जर पार करायचं असेल तर हवाई मार्गाचा अवलंब करावा लागेल
चेंडू मात्र बघू अतिशय चांगला लॉफ्टेड स्ट्रोक खेळलेला आहे. वाइड इज लॉन्ग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा एक दर्जेदार चौकार बघायला मिळतोय. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे. 31 धावा धावफलकावर अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 57 धावा खूपच कठीण लक्ष्य. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. त्याला चांगली साथ देताना पाहतोय फलंदाज किरण ही जोडी आहे. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना. जय मसोबा चिकनगर या संघाचे. आज आपण बघितलं पहिल्या सामन्यामध्ये एक जबरदस्त मोठा विजय मिळवला. साई स्पोर्ट्स खारगाव या संघाने व्हीएम स्पोर्ट्स तिरुपती कोणगाव या संघाला पराभूत करून दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गावदेवी वसार आणि जय मसोबा चिकनगर या दोन संघांमध्ये सूरज दुतकर बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे. खासदार चषक कांजूर येते. ह्याच गोलंदाजाने अक्षरशः फलंदाजांची दानादान उडवली होती. जबरदस्त परफॉर्मन्स राहिला होता या खेळाडूचा. चेंडू मात्र अप्परकटचा फटका गेलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. बघूया सेफ लँड झालेला आहे. पहिली धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. सहजगत्या दोन धाव पूर्ण केलेल्या आहेत. या दोन धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकावर 33. पुन्हा एकदा सूरज सज्ज होते बॉलिंग मार्कवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू मात्र बघूया चांगला फटका पंच केलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. गुड कॅच. वन मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. मात्र इक्वेशन चेंज झालेलं आहे. तब्बल चेंडू शिल्लक आहेत ते 10 आणि धावांची आवश्यकता आहे ती 55. खूपच कठीण लक्ष्य आहे. 10 चेंडू आणि 55 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूला सीमारेषेच्या बाहेर फाटवावं लागेल. फलंदाजांना आदित्य येतोय नवीन फलंदाज सूरज. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत ना. अतिशय चांगली गोलंदाजी. बीट केलेलं आहे पूर्णपणे फलंदाजाला. धावसंख्या धावपलकावर स्थिर आहे कायम आहे. सूरज याची चांगली गोलंदाजी बघायला मिळते. चौथ्या षटकामध्ये लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी सज्ज झालेल्या बॉलिंग मार्कवर. चेंडू मात्र निश्चितच गुडलेन स्पॉटवरून उसळला होता आणि निर्धावच्या रूपाने एसटी रक्षक देखील तिथे बीट झाला. फलंदाज देखील बीट झाला होता. एसट्यांच्या मागे शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला फील्ड केलं होतं. कुठल्याही प्रकारची धाव नाही. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी बघायला मिळते सूरज याची. चेंडूला फक्त डिफेन्स केलेला हलक्या त्याने. लोअर अँड हँडल बॉटम पुश केलेलं आहे. पुश करो खुश रहो. फक्त एकच धाव पूर्ण केलेली आहे. असं वाटते जय मसोबा चिकनगर या संघाने हा सामना सोडून दिलेला आहे. वन साईड मॅच प्रेक्षकांना बघायला मिळते. एकतर्फी ही लढत पूर्णपणे वर्चस्व या सामन्यावर असं म्हटलं तरी वावगडणार नाही. गावदेवी वसार या संघाचं. पुन्हा एकदा सूरज. क्लीन बॉल. परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर. फलंदाज बाद. सूरज दुतकर याच्या दोन षटकांचा स्पेल हा संपलेला आहे.
काय गोलंदाजी केली आहे, मॅग्निफिसंट बॉलिंग फिगर. दोन षटकामध्ये फक्त त्याने 10 धावा खर्च केल्या, त्याने गडी बाद केलेले 3. जबरदस्त भेदक आणि तिखट मारा बघायला मिळाला सूरज याचा. 34 धावा धावपलकावर आहेत आणि अजूनही जिंकण्यासाठी तब्बल 54 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. जवळजवळ अशक्य प्राय असं आव्हान आहे. शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज अजय. मिस टाइम फटकाय. इष्टीरक्षक रवी झेपावतोय पण सेफ लँड झाला होता चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव नाही. निश्चित जाता मात्र या सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व बघायला मिळते. गावदेवी वसार संघाचं खूप चांगला परफॉर्मन्स या संघाचा बघायला मिळतो या स्पर्धेमध्ये. अजय चेंडू मात्र निश्चितच कुठल्याही प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही. शॉर्ट थर्ड मॅनला जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. अजून एक डॉट बॉल. अजय याची चांगली गोलंदाजी. दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत. एकतर्फी सामना प्रेक्षकांना बघायला मिळते. धावसंख्या हलूच पुढे सरकताना धावपलकावर 36. अजय चेंडू मात्र सोडून दिलेला आहे. पंच शिवराम वैती यांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल स्वेअर चेंडू होता. उजवी एष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. मिळेल एक अतिरिक्त धाव. धावसंख्या हलूच पुढे सरकताना धावपलकावर 37. चेंडू बघूया. मिस टाइम फटकाय. क्षेत्ररक्षक झेपावतोय लॉंग ऑफचा. सेफ लँड झालेला आहे. नो मॅन्स लँडवर चेंडू पडला होता. फक्त एकच धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या आलूच पुढे सरकताना धावपलकावर 38 धावा. हे दोन चेंडू टाकून हे औपचारिकता पूर्ण करायचे गोलंदाज. अजय याला चेंडू पुल केलेला आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेट सीमारेश्वर झेपावतोय. चांगला झेल फलंदाज बाद. ह्या डावाचा निश्चितच गोलंदाज सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर. अजय पुढे येऊन स्टेप आउटवरून खेळण्याचा प्रयत्न आणि ह्याच बरोबर हा सामना जिंकलेला आहे गावदेवी वसार या संघाने. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक. जय मसोबा चिकनगर.